नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनल मध्ये स्वागत आणि मी आशिक गडकरी, तुम्ही बघत आहात आशिक गडकरी यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलं की जे काय भीम बांधाचा मी व्हिडिओ तुम्हाला स्टार्टला दाखवला आणि लवकरच दुसरा भाग ज्या जे काय भीम बांधाचा इतिहास काय आहे ते आपण नितीन तुंबड्याकडून आपण थोडक्यात जाणून घेणार आहेत। जे काय भीमबाणाच्या पर्यटन किंवा जे काय या ठिकाणी जुने काळात जे काय इतिहासामध्ये घडलेले ते थोडक्याशी आपण नितीन तुंबड्याकडून माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे नितीन तुंबडा, मी वाघाडी इथला रहिवासी आहे आणि आमच्याच या गावात भीमबांध असं पर्यटन स्थळ लाभलेलं आहे आम्हाला। तर मी म्हणजे इथली दंतकथा शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे इथे पांडवकालीन असा इतिहासामध्ये इथे म्हटलं जातं म्हणजे आमच्या गावामध्ये की जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा श्री महालक्ष्मी माता ही कोल्हापूरवरून सुरतकडे जात असताना सोनाडे या गावामध्ये थांबली असताना भीमाची नजर महालक्ष्मी मातेकडे गेली असताना तिला भीमाला तिचं शृंगार पाहून म्हणजे आकर्षित वाटली। तर भीमाने मातेला लग्नाचा प्रस्ताव केला आणि तिला म्हणजे हा प्रस्ताव मंजूर नव्हता म्हणून महालक्ष्मी मातेने अट ठेवली की जर वाघाडी या गावामध्ये सूर्या नदीच्या इथे जर बांध बांधला आणि बांध बांधून सूर्या नदीचं पाणी मुसळ्या डोंगर म्हणजे जो आता महालक्ष्मीगड आहे त्या डोंगराला डोंगराच्या पायथ्याशी जर पाणी आणलं तर मी तुझ्याशी लग्न करेन अशी अट ठेवली। तर भीमाने एका रात्रीत म्हणजे तो बांध पूर्ण करण्याची अट ठेवलेली होती। तर भीमाने एका रात्रीत म्हणजे तुम्ही बघू शकता मागे हा भीमबांध आहे हा एका रात्रीत बांधलेला आहे आणि बांध पूर्ण होत असताना महालक्ष्मी मातेला कळलं की हा बांध पूर्ण होत आहे असं। तर महालक्ष्मी मातेला हा अनुचित प्रकार वाटला तर महालक्ष्मी मातेने कोंबड्याचं रूप धारण करून आरवणी केली। आरवणी केल्यावर भीमाला असं वाटलं की आता जी माझी अट होती ती पूर्ण झाली नाही कारण की आता सकाळ झाली, त्यामुळे भीम हा नाराज होऊन तिथून निघून गेला। अशा पद्धतीने म्हणजे इथली दंतकथा आहे। तर मित्रांनो, जर ही दंतकथा तुम्ही इथल्या सरपंचाच्या तोंडून ऐकायचं असेल तर मित्रांनो माझी पण एक यूट्यूब चॅनल आहे, म्हणजे यूट्यूब चॅनलचं नाव आहे नितीन तुंबडा असं सर्च करा आणि त्याच्यात मी व्हिडिओ टाकलेले आहेत। भीमबांधाचे बरेचसे व्हिडिओ आहेत माझे, तर ते व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो आणि एकदा नक्की ह्या भीमबांधाला। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा बांध तिथे अपूर्ण राहिलेला आहे तो तुम्ही बघू शकता। मित्रांनो, नितीन तुंबडाकडून तुम्ही जे काय भीमबांधाचा इतिहास ते थोडक्याशी तुम्ही ऐकलं असेल आणि नितीन तुंबडा हे मित्राचा पण एक नवीन चॅनल आहे आणि चॅनलवर नवीन असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तुम्ही यूट्यूबला जाऊन नितीन तुंबडा हे नाव सर्च करा, लगेच ते चॅनल येईल आणि त्यांचे चॅनल नवीन चॅनलला पण सबस्क्राईब ठेवा आणि त्यांचे चॅनलवर पण भीमबांधाचा इतिहास आहे, इतिहासाचा व्हिडिओ आहे आणि या ठिकाणी जे काय वाघाडीचा सरपंच साहेब प्रशांत साथवी ये दादांनी पण भीमबांधाचा इतिहास माहिती सांगितली आहे। तर दादाचे चॅनलवरती व्हिडिओ आहे तो, तर ते व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर त्या क्लिक करून तुम्ही ते बघू शकता किंवा तुम्ही यूट्यूबला जाऊन नितीन तुंबडा हे नाव सर्च करा, लगेच ते येईल यूट्यूबला आणि त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण असे नवनवीन पर्यटनचे किंवा जे काय जुने जुने इतिहास घडलेले आहे त्याची माहिती भेटून जाईल।